मराठी व्याकरण शब्दाच्या जाते नाम जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची वस्तूच्या गुणाची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात उदाहरणार्थ घर आकाश गोड सर्वनाम जे शब्द नामाऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी तू तु तु तुम्ही विशेषण जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ गोड उंच क्रियापद जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ बसणे पडणे क्रियाविशेषण जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ इथे उद्या शब्दयोगी हो अवय जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वा वाक्यातील शब्दाचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी हो अवय असे म्हणतात उदाहरणार्थ झाडाखाली त्यासाठी उभन अवयव जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयन्य अवयव असे म्हणतात उदाहरणार्थ व आणि किंवा केवळ प्रयोगी अवयव जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्या शब्दांना